Z5 ऐप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा। नमस्कार प्रेक्षको, मी अजिंक्य नानावरे आपल्या सगळ्यांना भेटायला येतोय सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेमधून। या मालिकेमध्ये मी अद्वैत राजाध्यक्ष नावाचं एक कॅरेक्टर प्ले करतोय। नमस्कार, मी प्रतीक्षा तवडे, सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत मी नेत्राची भूमिका करते। नेत्रा कुलकर्णी म्हणजे आजोबांची आणि आईची लाडकी अशी लेख। सातव्या मुलीची सातवी मुलगी हे नावच फार इंटरेस्टिंग आहे आणि हे नाव असं का आहे हे तुम्हाला मालिकेबरोबर हळूहळू उलगडत जाणाऱ्या भागांमध्ये दिसेल। तुम्हाला सिरियलच्या नावावरून लक्षात आलंच असेल, सातव्या मुलीची सातवी मुलगी, सो ही नेत्रा नावाच्या एका मुलीची गोष्ट आहे। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या गावची जी देवी आहे त्रिनयना देवी, या देवीने तिला वरदान दिलंय। हे वरदान असं आहे की भविष्यात घडणाऱ्या संकटांचा तिला आधीच आभास होतो। तर अशी सुपर नॅचरल पॉवर असणारी मुलगी की ज्याला फ्युचर मधल्या काही गोष्टी आधीच सेन्स होतात। पण कालांतराने असं होतं की सतत संकटांबद्दल बोलणारी किंवा सतत भविष्यात काय वाईट होणार आहे असं बोलणारी मुलगी म्हणून ती गावामध्ये तिचं नाव खराब होतं। ती काळ्या जिभेची आहे, अपशकुनी आहे, उदस आहे असं लोक म्हणायला लागतात। अशी मुलगी या अद्वैतच्या आयुष्यात येते आणि पुढे काय होतं हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही आमची मालिका नक्की बघा। तर या अनेक गोष्टी आपल्याला या मालिकेमध्ये पाहायला मिळणार आहे। सो आज आम्ही शूट करणार आहोत अद्वैत जो नुकताच लंडनहून परत आलाय आणि तो त्याच्या आईला गिफ्ट द्यायसाठी म्हणून एक जागा बघायला गेला होता एका हॉस्पिटलसाठी, पण त्या प्रवासातच त्याचा ऍक्सिडेंट झाला। अति बरा होईल ते अपघात झाल्याशिवाय आता तिच्या आयुष्यामध्ये एक अशी घटना तिला दिसते जी भविष्यात घडणार आहे, ज्या घटनेमुळे तिचं पूर्ण आयुष्याला पलटणी मिळणार आहे। परत हॉस्पिटल मधून घरी येतोय तो सिक्वेन्स आम्ही आज शूट करणार आहोत। ऍक्च्युअली काय कसं झालं माझं मनात समजलं। मी काय म्हणतोय उगीच कशाला त्याला प्रश्न विचारून भांडवून सोडताय, त्यापेक्षा आराम करून पण झाला। पण कळायला नको का ऍक्सिडेंट कसा झाला ते? त्याला नाही आठवणार। आठवणार नाही म्हणजे ऍक्सिडेंट होता ना तो, असं अचानक गाडी अशी एकदम असं पटकन आठवत असं म्हणतो। बट येस, या घटनेमुळे तिचं आयुष्य पूर्णपणे बदलणार आहे एवढं मात्र नक्की। सो पाहायला विसरू नका सातव्या मुलीची सातवी मुलगी झी फाईव्ह वर कधीही कुठेही। झी फाईव्ह ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।